आज महाराष्ट्र विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मुंबईतील 23,000 पेक्षाही जास्त गाळेधारक जे उपकर प्राप्त पुनर्विकसित इमारतीत राहतात, विशेषतः लालबाग, परळ, शिवडी, वरळी, कामाटीपुरा, उमरखाडी या मुंबई शहरातील भागात राहणाऱ्या मराठी आणि मूळ मुंबईकर इमारतीतील नागरिकांना सेवा शुल्क हे जे पूर्वी 250 रुपये होतं ते प्रतिमाह 665 रुपये करण्यात आलं होतं, त्याबद्दलचा प्रश्न होता। मी स्वतः त्यावर गेल्या महिन्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना निवेदन दिल्यावर त्यावर स्थगिती मिळाली होती। आज या प्रश्नोत्तरात व्हेरिकोज वेन्स देहापासून आराम करा। आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी च्या चर्चेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला आणि माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की मुंबईतील झोपडपट्टी धारकांना योग्य तोच निर्णय आहे की त्यांना कुठलाही कर आपण लावत नाही। मुंबई शहरातील 500 फुटाखालच्या घरांना मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स लावत नाही। मग हे 160-180 फुटात राहणारे मूळ मुंबईकर यांना 665 रुपये लावणं हे जाचक आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यावर उत्तर दिलं की 665 व त्याच्यावर असलेली लेट फी व त्याच्यावरचं व्याज या दिलेल्या नोटीस आम्ही तर स्थगित केल्याच आहेत, पण आता 665 ऐवजी मूळ पूर्वी जी 250 रुपये प्रति सदनिका हाच दर त्या ठिकाणी राहील आणि त्यामुळे मोठा दिलासा उपकर प्राप्त इमारतीतील मुंबईकर नागरिकांना मिळाला आहे। त्या पलीकडे मी असं म्हटलं की मुंबईतील अन्य लोकांना जे फायदे मिळतात ते सुद्धा या 160-180 फुटाखालील राहणाऱ्या जुन्या पुनर्विकसित इमारतीतील लोकांना मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनाही नॉमिनल 5-10-15 रुपयाचा टॅक्स लावा, बाकीचाही लावू नका। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर पडताळणी करून आम्ही पॉलिसी घेऊन येऊ असं घोषित केलं आहे, त्यामुळे एक मोठा दिलासाही मिळाला आणि याच्या पुढे मोठा आशावादही निर्माण झाला की त्यामध्ये अतिशय नगण्य असं सेवा शुल्क लादण्याची स्थिती येऊ शकते। धन्यवाद। आज सदन में जो सेस बिल्डिंग्स की रीडेवलपमेंट होकर मूल मुंबईकर अपने बिल्डिंगों में डेवलप बिल्डिंग में गया था, रहने के लिए जा गया था, उनके ऊपर पहले 250 रुपये सर्विस टैक्स थे, उसको बढ़ाकर 665 रुपया किया, उसके ऊपर महीने ही निवेदन देने के बाद स्थगिति तो दी थी, लेकिन आज प्रश्नोत्तर में हमने उसको और माननीय मंत्री महोदय से निवेदन किया कि 665 रुपया हमको मान्य नहीं, उसके ऊपर लेट फी है, उसके ऊपर ब्याज है। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी ने उसको घटाकर 665 रुपये के सर्विस टैक्स को घटाकर 250 रुपये किया जाएगा, इसकी घोषणा की दी कर दी। ये बड़ी राहत मुंबई के 23,000 से ज़्यादा ऑक्यूपेंट्स जो लालबाग, परळ, उमरखाड़ी, शिवडी, वरड़ी इस सुभाग में रहते हैं उनको मिला है। आगे चल के मैंने ये भी मांग की कि जैसे प्रॉपर्टी टैक्स 500 स्क्वायर फीट के नीचे लोगों को माफ़ किया गया, स्लम्स के लोगों को सही अर्थ से योग्य भी किया, उनको कोई टैक्स नहीं लगाते, ये 160 और 180 फुट में रहने वाले लोग हैं, इनको भी टैक्स नहीं लगना चाहिए, मिनिमम 5-10-15 रुपये लगाइए, ये 250 भी कम करिए, बताते हुए आनंद होते हैं। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी ने इसकी भी बारे में जांच करके पॉलिसी बनाकर निर्णय लेके आएंगे, इस प्रकार की कल की राहत का इशारा भी कर दिया है। धन्यवाद। उद्धव ठाकरे विधान भवनात आलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांनी त्या मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धंगेकर जसे निवडून आले आहेत, सर्व पक्ष एकवटलेत आणि धंगेकर हे निवडून आले, त्याच प्रकारची परिस्थिती येत्या पुढच्या काळात देखील असणार असं त्यांचं मत आहे। दुसऱ्याच्या सहाय्याने आणि दुसऱ्याच्या घरात
आनंद झाल्यावर पेढे वाटणारे ही लोक आहेत. स्वकर्तृत्वात शून्य, स्वहिमतीत शून्य. दर भाषणामध्ये उद्धवजी तुम्हीच तर म्हणता ना, आम्ही मर्दांची पार्टी आहोत, आम्ही मर्दांचं संघटन आहोत. तर तुम्हाला आमचं प्रति आव्हान आहे, तुम्ही मर्दांचं संघटन असाल तर एकास एक आमच्यासमोर भिडायला तयार राहा. तिथे कचखाऊपणा करू नका, किंवा आपण याच्या पुढच्या भाषणात आम्ही मर्दांचा पक्ष आहे म्हणू नका. आम्ही काँग्रेस, शिवसेना, राकपा, माकपा, सपा यांच्या जीवावरचा पक्ष आहोत असं म्हणा. एवढंच आम्हाला त्यांचं सांगणं आहे. ठाकरेंच्या विरोधात काही लोक बोलायला नेमली आहेत असा त्यांचा आरोप आहे, त्यांचा थेट तुमच्यावरती. मग सुषमाताई कोणी नेमलेल्या आहेत? आम्ही तर मुंबईचा अध्यक्ष आहोत, प्रवक्ते आहोत, याचं उत्तर ते देतील का? देखो, सपने देखने के लिए टैक्स नहीं लगता है, ना GST लगती है. मैंने पहले भी कहा, माँ कसम मैं केंद्र सरकार को बताऊंगा, सपने पर टैक्स मत लगाओ, इनको मुंगेर लाल के हसीन सपने देखने दो. आई भवानी जा गजर म्हणजे 24 तास.